हे गाइज, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस MES मेन्सच्या एक्झामसाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत, तर त्यांच्यासाठी युजफुल असणारे कन्सेप्ट आणि क्वेश्चन्सचा हा पार्ट नंबर 5 आपण पाहत आहोत आज. याआधी आपण तुमच्यासोबत चार सेशन्स डिस्कस केलेले आहेत, चार कन्सेप्टचे व्हिडिओज डिस्कस केलेले आहेत. जर ते व्हिडिओज तुम्ही पाहिलेले नसतील तर पाहून घ्या. आणि जर तुम्हाला MES मेकॅनिकल MES मेन्स मेकॅनिकलची प्रॅक्टिस करायची असेल, प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला द्यायच्या असतील, तर तुम्ही माय गव्हर्नमेंट ट्रॅक माय GOV ट्रॅक ज्याची लिंक जी आहे, ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही हे ॲप सर्च करू शकता. तर या ॲपवरती आपण 5 फुल लेंथ टेस्टच्या PDFs तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत तुमच्या जीमेलद्वारे. आणि ह्या ज्या टेस्ट असतील त्या दोन्ही प्रकारच्या असतील, तुम्हाला ऑनलाईन सुद्धा अटेम्प्ट करता येतील, प्लस ऑफलाईन सुद्धा तुम्हाला PDF डाउनलोड करून त्या सुद्धा अटेम्प्ट करता येऊ शकतात. आणि या 5 टेस्टमध्ये तुम्हाला माहिती असेल जवळपास 1000 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ त्याचे डिटेल्ड सोल्युशन आणि कन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहेत. आणि ह्या टेस्ट ऑनलाईन पण आहेत आणि ऑफलाईन पण आहेत. ऑनलाईन रिव्हिजन सुद्धा तुम्ही करू शकता या टेस्टचं. आणि जसे की डेट्स मेन्शन आहेत 14/8, 21/8, 28/8, 4/9 आणि 11/9, तर या रिस्पेक्टिव्ह डेट्सला तुम्हाला ह्या 5 फुल लेंथ टेस्ट सिरीज मिळणार आहेत. तर एक महिना राहिलेला आहे आणि आय होप तुमचं प्रिपरेशन जे आहे ते चांगल्या प्रकारे चालू असेल. तर टार्गेट ठेवा आणि तुम्ही त्या प्रकारे तुम्ही या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. आणि त्यासाठी तुम्हाला आधी एनरोल करावं लागेल माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपवरती. अजून सुद्धा MES मेकॅनिकल मेनसाठी सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज सुद्धा त्याच ॲपवरती अवेलेबल आहे, माय गव्हर्नमेंट ट्रॅक. आणि यामध्ये 130 सब्जेक्ट वाईज टेस्ट अवेलेबल आहेत, जवळपास 1300 क्वेश्चन्स, ते सुद्धा इझी टू मीडियम आणि मीडियम टू हार्ड या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येतील विथ डिटेल सोल्युशन आणि कन्सेप्ट. ठीक आहे, बेसिकली आपण जास्त फोकस केलेला आहे कन्सेप्टच्यावरती, कारण एक कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली तर त्या कन्सेप्टवरतून बनणारे जे काही 4 ते 5 क्वेश्चन्स असतात तर ते तुम्हाला 100% शुअर करेक्ट सॉल्व्ह करता येऊ शकतात एक्झाममध्ये. तर जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲप ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही सुद्धा ॲप इन्स्टॉल करू शकता. तर नक्कीच चेक करा, जे काही फ्री टेस्ट अवेलेबल आहेत त्या अटेम्प्ट करू शकता. आणि अजूनपर्यंत तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. त्याच्यामध्ये सुद्धा आपण डेली MCQ प्रॅक्टिस करत असतो, ते सुद्धा तुम्हाला MES मेन्सच्या एक्झामसाठी युजफुल ठरते. तर आजच्या कन्सेप्टला स्टार्ट करूया आपण. क्वेश्चन आहे पहिला, अ गव्हर्नर इज सेड टू बी आयसोक्रोनस व्हेन द इक्विलिब्रियम स्पीड इज. थिअरी ऑफ मशीन्स मध्ये जो गव्हर्नर चॅप्टर आहे त्यावरचा हा कन्सेप्ट आहे. तर काय क्वेश्चन आहे की आयसोक्रोनस गव्हर्नर आपण कधी म्हणतो जेव्हा इक्विलिब्रियम स्पीड काय असते. ऑप्शन्स पहा, ऑप्शन ए व्हेरिएबल फॉर डिफरंट रेडियस ऑफ रोटेशन ऑफ गव्हर्नर बॉल्स, ऑप्शन बी व्हेन द इक्विलिब्रियम स्पीड इज कॉन्स्टंट फॉर ऑल रेडियस ऑफ रोटेशन ऑफ द बॉल्स विद इन द वर्किंग रेंज, ऑप्शन सी कॉन्स्टंट फॉर पर्टिक्युलर रेडियस ऑफ रोटेशन ऑफ गव्हर्नर बॉल, की ऑप्शन डी कॉन्स्टंट फॉर ओनली 1 रेडियस ऑफ रोटेशन ऑफ गव्हर्नर बॉल्स. तर जर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. काय विचारलेलं आहे, गव्हर्नरला आपण आयसोक्रोनस गव्हर्नर कधी म्हणतो जेव्हा त्याची इक्विलिब्रियम स्पीड ही कॉन्स्टंट असते फॉर ऑल रेडियस ऑफ रोटेशन ऑफ द बॉल्स विद इन द वर्किंग रेंज. तर बी ऑप्शन जे आहे ते करेक्ट आन्सर असेल. तर बेसिकली सुरुवातीला आपण गव्हर्नरचं फंक्शन काय, कशासाठी आपण गव्हर्नर यूज करतो मशीन्समध्ये इंजिन्समध्ये, आणि त्याच्यानंतर आयसोक्रोनस गव्हर्नर म्हणजे काय, हंटिंग म्हणजे काय, सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, स्टेबल गव्हर्नर कधी म्हणतो, तर ह्या सर्व टर्म्स आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला ही कन्सेप्ट 100% कळेल आणि या कन्सेप्टवरती जे काही अपकमिंग एक्झाम्समध्ये क्वेश्चन्स विचारले जातील तर ते सुद्धा तुम्हाला प्रॉपरली कळतील. ओके, आणि अजूनपर्यंत तुम्ही माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे करेक्ट बी. सुरुवातीला पाहूया आपण गव्हर्नर बेसिकली काम काय करतं. द फंक्शन ऑफ गव्हर्नर इज टू रेग्युलेट द मीन स्पीड ऑफ अन इंजिन वेन देर इज अ व्हेरिएशन इन द लोड. गव्हर्नर काय करतं, रेग्युलेट करतं. ठीक आहे, गव्हर्नर काय करतं, रेग्युलेट करतं मीन स्पीड. जेव्हा लोडमध्ये व्हेरिएशन येतं, जेव्हा लोड जास्त असतो किंवा जेव्हा लोड कमी असतो तेव्हा त्याच्या स्पीडमध्ये काहीतरी व्हेरिएशन होतं, तर त्या स्पीड ज्या व्हेरिएशन ऑफ स्पीडला कंट्रोल करण्याचं किंवा रेग्युलेट करण्याचं काम जे आहे ते गव्हर्नर करतं. आता एक्झाम्पल बघा, वेन द लोड ऑन अन इंजिन इन्क्रीजेस. ठीक आहे, ऑब्व्हियसली जर इंजिनवरचा लोड इन्क्रीज झाला तर त्याची स्पीड जी आहे ती कमी होणार, बरोबर.
इट स्पीड डिक्रीजेस, ऑब्वियस कॉमन सेन्स आहे की जेव्हा लोड जास्त होतो तेव्हा स्पीड कमी होणार. देअरफोर इट बिकम्स नेसेसरी टू इन्क्रीज द सप्लाय ऑफ वर्किंग फ्लूइड. सप्लाय इन्क्रीज करणार त्याच्यामुळे त्याची स्पीड परत तेवढीच त्या लेवलपर्यंत मेंटेन होणार. आणि ऑन अदर हँड वेन द लोड ऑन द इंजिन डिक्रीजेस, जेव्हा लोड कमी होतो तेव्हा काय होणार, स्पीड जी आहे ती इन्क्रीज होणार. अँड दस लेस वर्किंग फ्लूइड इज रिक्वायर्ड. तर ते वर्किंग फ्लूइडला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं, तर गव्हर्नर करतं. द गव्हर्नर ऑटोमॅटिकली कंट्रोल द सप्लाय ऑफ वर्किंग फ्लूइड टू इंजिन विथ द वेरिंग लोड कंडिशन. जसं जसं लोडचं प्रमाण असेल, म्हणजे कमी असेल लोड तर तिथे काय करणार, लोड जर कमी असेल तर स्पीड जेव्हा जास्त होतं तेव्हा त्याचं जे काही फ्लूइडचं रिक्वायरमेंट आहे ते कमी करणार. आणि जेव्हा लोड कमी होतं, लोड जेव्हा कमी होतो तेव्हा काय होणार, आपली स्पीड जी आहे ती जास्त होणार, तेव्हा फ्लूइड जे काही रिक्वायरमेंट आहे ती कमी करणं, या हे सगळं काम कोण करतं, तर गव्हर्नर करतं. अँड कीप्स द मीन स्पीड विद इन द सर्टन लिमिट्स. बरोबर, एक्झाममध्ये गव्हर्नर वरती सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे, गव्हर्नरचं फंक्शन. तर लक्षात ठेवा, द फंक्शन ऑफ गव्हर्नर इज टू रेग्युलेट द मीन स्पीड ऑफ इंजिन वेन देर इज अ व्हेरिएशन इन द लोड. नेक्स्ट बघा, टाइप्स ऑफ गव्हर्नर वरती सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत की कोणकोणते टाइप्स आहेत, किंवा असं सुद्धा विचारलं जातं की हार्टनेल जे गव्हर्नर आहे, सपोज हे गव्हर्नर आहे, ठीक आहे, तर हार्टनेल गव्हर्नर इज अ टाइप ऑफ विच गव्हर्नर. तो ऑप्शन देतात बरेच, तर ते तुम्हाला कळायला पाहिजे. तर बघा, बेसिकली दोन मेन टाइप असतात गव्हर्नरचे, एक सेंट्रीफ्युगल गव्हर्नर, दुसरे इनर्शिया गव्हर्नर. ठीक आहे, सेंट्रीफ्युगल गव्हर्नर आणि इनर्शिया गव्हर्नर. सेंट्रीफ्युगल गव्हर्नरचे अजून दोन टाइप पडतात, कुठकुठले, पेंड्युलम टाइप आणि लोडेड टाइप. तर पेंड्युलम टाइपचं वॅट गव्हर्नर, या वॅट गव्हर्नर वरती सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत की वॅट गव्हर्नर इज अ टाइप ऑफ व्हॉट. ऑप्शन्स मध्ये देतात लोडेड टाइप, सेंट्रीफ्युगल गव्हर्नर, इनर्शिया टाइप. तर करेक्ट आन्सर काय आहे तुमचं, सेंट्रीफ्युगल गव्हर्नर. सेंट्रीफ्युगल गव्हर्नरचे हे सगळे गव्हर्नर आपण जेवढे अभ्यास करतो, आपल्या सिलेबसमध्ये जेवढे काही गव्हर्नर्स आहेत ते सेंट्रीफ्युगल टाईपचे गव्हर्नर आहेत. त्याच्यातले त्याच्यात सेंट्रीफ्युगल मध्ये लोडेड टाईपचे. आता लोडेडचे पण दोन टाईप पडतात, एक ग्रॅव्हिटी कंट्रोल टाईप आणि दुसरा आहे स्प्रिंग कंट्रोल टाईप. ग्रॅव्हिटी कंट्रोलचे दोन पडतात, पोर्टर गव्हर्नर आणि प्रोविल गव्हर्नर. आणि जे बाकीचे जे चार आहेत, स्प्रिंग कंट्रोल गव्हर्नर, कुठले, हार्टनेल गव्हर्नर, हार्टून गव्हर्नर, विल्सन हार्टनेल आणि पिकरिंग गव्हर्नर, हे सगळे टाइप्स आहेत स्प्रिंग कंट्रोल गव्हर्नरचे. लागलं तर या स्लाइडचं स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट रिव्हिजन वगैरे करण्यासाठी इझी पडेल. तर टाइप्स ऑफ गव्हर्नर हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये यावरती सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आता आपल्या क्वेश्चन कडे येऊया. आयसोक्रोनस गव्हर्नर आपल्या क्वेश्चन मध्ये मेन्शन होतो. तर बेसिकली आयसोक्रोनस गव्हर्नर म्हणजे काय, अ गव्हर्नर इज सेड टू बी आयसोक्रोनस वेन द इक्विलिब्रियम स्पीड इज कॉन्स्टंट. लक्षात ठेवा, इक्विलिब्रियम स्पीड कॉन्स्टंट असते फॉर ऑल रेडिया ऑफ रोटेशन, एका नाही तर फॉर ऑल रेडिया ऑफ रोटेशन ऑफ द बॉल्स विद इन द वर्किंग रेंज निग्लेक्टिंग द फ्रिक्शन. तर त्या गव्हर्नरला आपण म्हणतो आयसोक्रोनस गव्हर्नर. सी, द आयसोक्रोनस गव्हर्नर इज द स्टेज ऑफ इन्फिनाइट सेन्सिटिव्हिटी. अ स्प्रिंग लोडेड गव्हर्नर कॅन ओनली पॉसिबली बी अन आयसोक्रोनस गव्हर्नर. हे सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो की आयसोक्रोनस गव्हर्नर कुठला गव्हर्नर बनवू शकतो. तर एक लक्षात ठेवा, ओनली स्प्रिंग लोडेड गव्हर्नर कॅन ओनली पॉसिबली बी अ आयसोक्रोनस गव्हर्नर. आता हंटिंग म्हणजे काय, इफ अ गव्हर्नर इज टू सेन्सिटिव्ह, खूपच जास्त सेन्सिटिव्ह असेल तर अ स्मॉल व्हेरिएशन ऑफ स्पीड कॉजेस अ लार्ज चेंज इन द स्लीव मुवमेंट. दस अ गव्हर्नर इज सेड टू बी हंट इफ द स्पीड ऑफ द इंजिन फ्लक्च्युएट्स कंटिन्युअसली अबव अँड बिलो द मीन स्पीड. त्या मेन स्पीडच्या अबव अँड बिलो जर गव्हर्नर कंटिन्युअसली फ्लक्च्युएट करत असेल तर त्याला आपण म्हणतो गव्हर्नर हंटिंग करतोय. का, कारण गव्हर्नर जर खूप सेन्सिटिव्ह असेल, म्हणजे जरासं जरी आपण स्पीडमध्ये चेंज केलं किंवा व्हेरिएशन केलं तर इट कॉजेस लार्ज चेंज इन द स्लीव मुवमेंट. तर त्या गव्हर्नरला आपण काय म्हणतो की ते गव्हर्नर हंट आहे किंवा हंटिंग करतोय. बरोबर, त्याच्यानंतर स्टेबिलिटी बघा. अ गव्हर्नर इज सेड टू बी स्टेबल वेन फॉर इच स्पीड विद इन द वर्किंग रेंज देर इज ओनली वन रेडियस ऑफ रोटेशन ऑफ द फ्लाय बॉल ऍट विच गव्हर्नर इज इन इक्विलिब्रियम. असे गव्हर्नर स्टेबल कधी म्हणतोय, जेव्हा एक रेडियस, देर इज ओनली वन रेडियस ऑफ रोटेशन ऑफ द फ्लाय बॉल ऍट विच गव्हर्नर इज इन इक्विलिब्रियम. बरोबर, तर त्या केसमध्ये जेव्हा एक रेडियस ऑफ रोटेशन इक्विलिब्रियम मध्ये असते तेव्हा त्या केसमध्ये त्या गव्हर्नरला स्टेबल गव्हर्नर असं म्हणतो आपण. आता अजून त्याच आता जे कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे त्याच्यावरती काय क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकते की बघा,
पोर्टर गव्हर्नर इज अ एक्झाम्पल ऑफ व्हॉट? मी तुम्हाला सांगितलं क्लासिफिकेशन किंवा टाइप्स ऑफ गव्हर्नर वरती क्वेश्चन विचारले जातात. तर बघा, अ पोर्टर गव्हर्नर इज अन एक्झाम्पल ऑफ व्हॉट? ऑप्शन आहे इनर्शिया गव्हर्नर, फ्लायव्हील गव्हर्नर, सेंट्रिफ्युगल गव्हर्नर की नन ऑफ दिस. करेक्ट आन्सर काय असेल याचं? ऑप्शन सी, दॅट इज सेंट्रिफ्युगल गव्हर्नरचा टाइप आहे पोर्टर गव्हर्नर. त्याच्यात त्याचा पोर्टर हा वेट म्हणजे डेड वेट लोडेड टाइप आहे. इथे जर बघाल तुम्ही तर गव्हर्नरचे दोन टाइप असतात, सेंट्रिफ्युगल आणि इनर्शिया. तर पोर्टर कुठे आहे? इथे पोर्टर गव्हर्नर. तर पोर्टर गव्हर्नर इज अ टाइप ऑफ सेंट्रिफ्युगल मध्येच येतं, पण स्टील लोडेड टाइप आहे. लोडेड मध्ये डेड वेट लोडेड किंवा ग्रॅव्हिटी कंट्रोल लोडेड असं आपण म्हणू शकतो. करेक्ट आन्सर काय त्या क्वेश्चनचा? ऑप्शन नंबर सी. पुढचा पहा, फंक्शन ऑफ गव्हर्नर इज टू काय करतं? फंक्शन गव्हर्नरचं फंक्शन काय? जसं मी तुम्हाला आधी पहिल्या स्लाइडवर सांगितलं होतं की एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ऑप्शन्स बघा, रिड्यूस्ड फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. ऑप्शन बी, रेग्युलेट द स्पीड ड्युरिंग द वन सायकल. ऑप्शन सी, मिनिमाइज द व्हायब्रेशन ऑफ अ सायकल. की ऑप्शन डी, मेंटेन द स्पीड ऑफ इंजिन विद इन स्पेसिफाईड लिमिट्स. काय करतं? फंक्शन ऑफ गव्हर्नर इज टू मेंटेन द स्पीड ऑफ इंजिन विद इन द स्पेसिफाईड लिमिट्स. सो ऑप्शन डी इज द राईट आन्सर. तर हा होमवर्कचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचा आन्सर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. इफ द स्पीड ऑफ द गव्हर्नर फ्लक्च्युएट कंटिन्युअसली अबव्ह अँड बिलो द मीन स्पीड, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. काय विचारले? जेव्हा स्पीड इट फ्लक्च्युएट्स कंटिन्युअसली अबव्ह अँड बिलो, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? गव्हर्नर इज सेड टू बी स्टेबल, गव्हर्नर इज सेड टू बी इनसेन्सिटिव्ह, गव्हर्नर इज सेड टू बी आयसोक्रोनस, की गव्हर्नर इज सेड टू बी हंटिंग. मोस्ट अॅक्युरेट काय आन्सर येईल या क्वेश्चनचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि अगेन जर तुम्हाला एमईएस मेन्स मेकॅनिकलची प्रॅक्टिस करायची असेल तर 5 फुल एंड टेस्ट त्यासुद्धा ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही स्वरूपात तुम्हाला मिळतील. ऑनलाईन म्हणजे तुम्हाला ॲपवरती आपल्या रिव्हिजन करता येईल टेस्टचं, त्याचे डिटेल्ड सोल्युशन्स किंवा कन्सेप्ट जे काही आहेत तर ते प्रत्येक क्वेश्चनचे डिटेल्ड सोल्युशन आणि कन्सेप्ट तुम्हाला ॲपवरती रिवाईज करता येऊ शकतात, किंवा त्याच्या त्या क्वेश्चन पेपरचा पीडीएफ सुद्धा तुम्हाला तुमच्या जीमेलवरती पाठवण्यात येतील. आणि याचे डिटेल सोल्युशन असतील आणि कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला त्या सोल्युशन्समध्ये मेन्शन केलेले असतील. 10 टेस्ट अवेलेबल आहेत, 5 पेपर 1 आणि 5 पेपर 2. तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन करू शकता तुम्ही ॲपवरती सुद्धा. या रिस्पेक्टिव्ह डेट्सवरती तुम्हाला तुमच्या जीमेलवरती क्वेश्चन पेपर सेंड करण्यात येईल. ज्यांना ज्यांना एनरोल करायचं आहे त्यांनी माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲप, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, किंवा प्ले स्टोअरमध्ये सुद्धा हे ॲप अवेलेबल आहे, तिथून इन्स्टॉल करू शकता. त्यासोबतच 130 सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत, त्याचे सुद्धा डिटेल सोल्युशन आणि कन्सेप्ट तुम्हाला मिळतील. 1300+ क्वेश्चन्सचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि त्याचे सोल्युशन तुम्हाला मिळतील. दोन टाईपमध्ये आपण हे क्लासिफिकेशन केलेलं आहे, इझी टू मिडियम लेवलचे क्वेश्चन्स आहेत आणि मिडियम टू हार्ड लेवलचे क्वेश्चन्स आहेत, जेणेकरून तुमच्या अभ्यासानुसार तुम्हाला त्या टेस्ट अटेम्प्ट करता येऊ शकतात. आणि अजूनपर्यंत तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा, त्याच्यामध्ये सुद्धा आपण डेली क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करत असतो. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला असेल, कन्सेप्ट किंवा क्वेश्चन्स तुम्हाला समजले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.